नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त उरते राख। या राखेला परत कधी सुगंध येत नाही। तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगावे, कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवावे। भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे। पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती आहे। मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे। मित्र हो, अपयशाचं दुःख आपल्या हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही, आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही। हे दोन नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले की आपलं आयुष्य, आपलं जीवन नक्कीच आनंदमय आणि शांततापूर्ण जाईल, यात काहीच शंका नाही। या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते। आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पाघरलेली हिरवळ असते। जेथे निर्मिती आहे याचे निर्माल्यसुद्धा ठरलेलेच असते। म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका। जीवन हे क्षणभंगर आहे, त्याला आनंदी बनवा। आळस हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते। मनाचा जरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही। आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो, कारण अहंकारापासून तो लांब असतो। हम भी कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होते झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष। यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण। आयुष्य चांगलं तेव्हा असतं जेव्हा आपण खुश असतो, पण आयुष्य सर्वात चांगलं तेव्हाच असतं जेव्हा आपल्यामुळे लोक खुश असतात। संस्काराचा वारसा आणि प्रामाणिकपणाचा आरसा घेऊन जीवन जगल्यास आयुष्यात कितीही मोठं संकट अथवा अडचण निर्माण झाली तरी त्यामधून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वर, तो आपल्याला नेहमी दाखवत असतो। पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवते। खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काही तरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात। कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते ना, त्याला तोड नसते। कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते। पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही, आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही। म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे। कोणाच्या नजरेत मी चांगला आहे तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे, पण खरं तर मी समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत तसाच आहे। प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा। आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे। दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे। तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे। फरक या गोष्टींनी नाही पडत की लोक तुमच्याबद्दल काय विचार करत असतात। फरक या गोष्टींनी पडतो की तुम्ही स्वतः आपल्याबद्दल काय विचार करत असता। ज्याप्रमाणे एखादा मेलेला माणूस कधीच परत येत नाही, त्याचप्रमाणे गेलेला वेळसुद्धा कधी परत येत नाही। हार तेव्हाच होते जेव्हा आपल्या मनातून आपण हारलो हे मानतो, आणि जिंकतो तेव्हाच जेव्हा मनातून ठाम निश्चय करत असतो। म्हणूनच असे म्हणतात की मनाने मानले तर हार आणि मनाने मानले तर जीत।
जर कामयाबी पाहिजेच तर स्वतःकडे लक्ष द्या, या जगाला दुर्लक्ष करा आणि नंतर बघा सगळे तुमच्यावर लक्ष देतील. हे समुद्रा, तुला अभिमान आहे ना तुझ्या या मोठ्या ऊंचाईचा? मला बघ, छोटासा पक्षी आहे तरी पण तुझ्यावरून मी उडू शकतो. सूर्यासारखे बनायचे आहे तर सूर्याप्रमाणे जळायला शिका. हे काय विचार करतात, ते काय विचार करतात, दुनिया काय विचार करते याच्यापेक्षा थोडं वरती विचार करा. जीवन शांततेचे एक दुसरे नाव बनून जाईल. मानलं की चांगल्या लोकांसोबत वाईट होतं हे एक सत्य आहे, पण हे पण एक सत्य आहे की वाईट लोकांसोबत वाईटच होते. हे जग तुमच्याबरोबर जळत जरी असेल तर तुम्ही घाबरू नका, कारण ज्या झाडावर फळ येतात हे जग त्याच झाडावर दगड मारत असतात. मेल्यानंतर पण जिवंत राहू इच्छिता तर वाचण्यासारखे काही लिहून ठेवा, नाहीतर लिहिण्यासारखं काही करून ठेवा. आता कुठे जिंकणं बाकी आहे, कुठे हारणं बाकी आहे, आता तर जीवनाचे पूर्ण सार बाकी आहे. यातून तर पुढे जाऊ शकता नवीन मंजिल घडवण्यासाठी. हे तर एक जीवनाचे एक पान आहे, अजून तर पूर्ण पुस्तक बाकी आहे. रोज रोज पडूनसुद्धा उभा आहे वाईट काळांनो, बघा मी किती मोठा आहे. मंजिल मिळो या ना मिळो हे तर नशिबाची गोष्ट आहे, पण आपण प्रयत्न नाही केला तर हे मात्र चुकीचं आहे. लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतील तरी तुमचे लक्ष सोडू नका, कारण लक्षची प्राप्ती झाली की लोकांची बघण्याचा दृष्टिकोन आपोआपच बदलतो. एक वेळ हे समजून घेऊ की नशिबातलं कोणी बदलू शकणार नाही, पण एक वेळ तुम्ही ठाम निर्णय तरी घ्या, काय माहीत तुमचं नशिबच बदलून जाईल. यशासाठी हे जरुरी नाही की तुमचं वय काय आहे, परंतु हे जरुरीचं आहे की तुम्ही विचार कोणत्या वयाप्रमाणे करता. मनामध्ये काय हे ठरवून घ्या की जे मला येते ते मी करणारच आणि जे मला येत नाही ते मी करणार नाही. साबणाने आंघोळ करणारे फक्त कपडे बदलत असतात, पण जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलूनच टाकतात. रडून हसण्याचा आनंद काही वेगळाच असतो, जीवनात काही नवीन करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. हे हारणे आणि जिंकणे चालतच राहणार मित्र हो, पण हारून जिंकण्याची मजाच काही वेगळी असेल. तर बघा मित्र हो, काही सुंदर विचार मी या व्हिडिओमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हे विचार कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.